नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सातवीची पहिली कविता जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आपण पाहिलं होतं। आज आता सातवी मधला दुसरा पाठ स्वप्न विकणारा माणूस हे आज आपण पाहणार आहोत। या पाठाचे लेखक अशोक कोतवाल हे आहे। यांचे कोणते काव्य संग्रह, ललित लेख संग्रह काय काय प्रसिद्ध आहे यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण पाठ्यपुस्तकात दिली आहे ती पाहूया। यांचा जन्म इसवी सन 1961 साली झाला। मैनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध। प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह। घेरिया गिरकी हा बाल कविता संग्रह यांचा प्रसिद्ध आहे। आता स्वप्न विकणारा माणूस म्हणजे स्वप्न माणसाला का पडतात, कशामुळे पडतात, त्याविषयीची माहिती लेखकानं या पाठामध्ये आपल्याला दिलेली आहे। प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो। स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पहावी असा संदेश या पाठातून दिला आहे। ते प्रत्येकजण काही ना काही स्वप्न पाहत असतो। आता तुम्ही सर्व मुलं शिक्षण घेतात, काहीतरी स्वप्न तुमच्या डोळ्यासमोर आहे ना, काहीतरी स्वप्न तुम्ही उराशी बाळगलेलं आहे की मी आता मोठेपणी डॉक्टर होणार आहे, डॉक्टर होऊन पैसा कमवणार आहे, आई वडिलांची सेवा करणार आहे, गरिबांची सेवा करणार आहे। पण हे डॉक्टरची सेवेसोबत तुम्ही खेडेपाड्यामध्ये जाऊन गरिबांची सेवा केली पाहिजे, म्हणजे एक तुमचं स्वप्न तर पूर्ण होऊ लागले, त्यासोबतच स्वहितासोबतच समाजहित सुद्धा तुमचं यशस्वीरित्या पूर्ण होत आहे। म्हणून प्रत्येकानं स्वप्न अशी पाहिली पाहिजे की आपल्यासोबत समाजाचा सुद्धा विकास झाला पाहिजे। हा संदेश अशोक कोतवाल यांनी या पाठातून दिला आहे। हा पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतला आहे। प्रत्यक्ष पाठाला आता आपण सुरुवात करूया। पहा, माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे, नुसतीच बघता आली पाहिजे असं नाही, तर ती पूर्ण कशी होती याचा विचार करता आला पाहिजे। बऱ्याच वेळेला काय होतं, माणूस प्रत्येकजण विचार करतो की माझं हे स्वप्न आहे, माझं ते स्वप्न आहे, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसाने त्याचा विचार केला पाहिजे की मला हे पूर्ण करायचंय, त्यासाठी काय केलं पाहिजे, मला कलेक्टर व्हायचंय, तहसीलदार व्हायचंय, त्यासाठी काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, परिश्रम केलं पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, तरी गोष्ट यशस्वी होणार आहे। कधी कधी आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात, आता ही आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात, किती उत्पन्न होतात ते आपल्याला माहित नाही। स्वप्नांशी लोक काय काय बोलतात, कोणी कोणी जर स्वप्नांना भलतं तुच्छ लेखतात, भलती सरती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात। देरे हरी पलंगावरी बसल्या जागी काही मिळत नसतं। बरेच जण म्हणते मला हे व्हायचंय, मला ते करायचंय, माझं हे स्वप्न आहे, ते स्वप्न आहे, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हातपाय हलवले पाहिजे, काहीच करायचं नाही। आणि माणूस लगेच काय म्हणतोय, इतर ज्येष्ठ मंडळी नावं ठेवतात, असलं भरत संत स्वप्न बघू नकोस, ते स्वप्न तुला जर पूर्ण करायचं असेल तर तुला परिश्रमाची जोड पाहिजे, कष्टाची जोड पाहिजे, तर ते तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे। डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, कुठलंही स्वप्न तुझं पूर्ण करायचं असेल तर त्याला परिश्रमाची जोड आवश्यक आहे, आणि ते स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे। माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही। जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं। ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्न पूर्तीसाठी वाटतील ते करतात। समजा एखाद्या माणसाने ठरवलं की नाही मला माझं स्वप्न पूर्ण करायचं, काय स्वप्न आहे त्याचं, कलेक्टर व्हायचं स्वप्न आहे, कलेक्टर होण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे, काय काय केलं पाहिजे याची त्याला जाणीव असणं गरजेचं आहे।
अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, मेहनत घेणं गरजेचं आहे आणि जिद्दीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर तो तिथपर्यंत जातो जे त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो सतत धडपडत असतो। म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण पुढे जात असतो, त्यासाठी पाहिजे ते करत असत। आता एक उदाहरण पाहिजे झालं तर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी कोणे एकेकाळी ते काय करायचे की प्लॅटफॉर्मवर चहा विकायचे, त्यांनी कधी कधी स्वप्न पाहिलं असेल म्हणून ते आज भारताचे पंतप्रधान झालेले आहेत। त्याच ठिकाणी राहून ते तिथंच थांबले नाही तर जिद्दीच्या मेहनतीच्या चिकाटीच्या अभ्यासाच्या जोरावर ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत। म्हणजे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो। कधी कधी असं काय असतं की काही जण स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात नाही तर इतरांना आदर्श बनवतात, पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात, ना धडीकडे ना धडतीकडे अशीच त्यांची अवस्था असते। लोक तिला स्वप्नाळू व्यक्ती म्हणत असावे। म्हणजे कधी कधी काय होतं बरेच जण फक्त गप्पा गोष्टी करतात, हवेमध्ये बोलतात आणि कृती मात्र शून्य असते। अशा माणसांचं आयुष्य हे अधांतरीच राहतं, म्हणजे इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था होते। म्हणूनच बहुतेक अशा लोकांना स्वप्नाळू व्यक्ती म्हटलेलं आहे। म्हणजे फक्त म्हणायचं मी असं असं करणार, हे होणार, ते करणार, पण त्यासाठी लागणारी कृती मात्र शून्य असते। बिना ध्यास नि बिना धडपडी शिवाय असलेली स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता। रात्री झोपलो म्हणजे आपल्या झोपेत जे दिसत ते स्वप्न असत आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होत। म्हणजे काय, लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडते सध्या, त्या वयातल्या मुलांना स्वप्न म्हणजे काय आहे त्याचा अर्थ कळलेला नसतो। दुसऱ्या दिवशी उठून सांगतात मला स्वप्न पडलं, माझ्या स्वप्नामध्ये परी आली होती, माझ्या स्वप्नामध्ये विमानात बसलो होतो, माझ्या स्वप्नामध्ये भूत आलं होतं। पण ते स्वप्न असतं, आज झोपेतून उठल्यानंतर त्या स्वप्नाचा आणि वास्तवतेचा अर्थार्थी काहीही संबंध नसतो, फक्त ते स्वप्न असतं। पण माणसाला अशी स्वप्न बघायची की ते आपल्याला झोपून देणारी स्वप्न पाहिजे, त्यासाठी सतत धडपडत राहिलं पाहिजे, कार्य करत असलं पाहिजे, तरच माणूस हा पुढं होत जातो। पुढं काय म्हणतंय, आमच्या लहानपणी कोणी एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून यायचा। त्याच्या घोड्यात टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो। आता लेखकाने त्याच्या लहानपणीची गोष्ट सांगितलेली की लेखक गावी गेल्यानंतर एक व्यक्ती घोड्यावर बसून यायचा, घोड्याचा टापांचा आवाज टबडक आला की सगळे घरातून येऊन बाहेर पाहायचे की काय आले नेमकं। साहजिकच आहे, आपण आपल्या घरामध्ये बसलो, अचानकपणे आपल्या गल्लीमधून कॉलनीमधून एखादी गाडी हॉर्न वाजवून जोराने चालली तर आपण धावपळ घराच्या बाहेर पाहतो, अरे नेमकं काय सुरू आहे, काय चाललंय। उंट आला, घोड्याचा टापांचा आवाज जर आला तर आपण सुद्धा घराच्या बाहेरून पाहतो की नेमकं काय आहे, घोडा कस काय आला, उंट कस काय आला, अँब्युलन्स कस काय आली, आवाज कुठला आहे। उत्सुकते कोटी आपण ते पाहण्यासाठी बाहेर येतो। लेखक त्याच पद्धतीने बाहेर आला, पण त्या व्यक्तीसोबतच घोड्यावर बसलेला व्यक्ती कोण आलेला आहे हे पाहणं आणि त्यासोबतच घोडा सुद्धा पाहणं हे लेखकाला आवडायचं, म्हणून लेखक घरातून बाहेर पळत यायचं। आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं। आता घोड्यावर बसून एखाद्या व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीकडे बघणं सुद्धा तेवढंच आकर्षणाचा विषय असायचा। कोणता व्यक्ती होता तो, कसा त्याचा पेहरा होता, कसा पोशाख होता तो पहा। चित्रामध्ये पण दिलेला आहे, पाहू शकता तुम्ही।
तलम रेशमी धोतर त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यात चष्मा पायात चामडी बूट गव्हाळा रंगाचा झुपकेदार विषय असलेला हा माणूस होताय तसाच दीपक। या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण। त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो, म्हणजे उत्सुकतेने बघायचो। आता घोड्यावर येणारा माणूस कसा होता त्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे। तलम रेशमी धोतर त्याच्या जरीचा सैलसर कुडता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यात चष्मा पायात चांबडी बूट लाल पांढरा फेटा डोळ्यात चष्मा गव्हाळ रंगाचा आणि झुपकेदार मिशा असलेला माणूस आहे। घोड्यावर तो खाली उतरल्यानंतर त्याने त्याच्या सोबत आणलेलं जे आहे मखमली कापडातलं गाठोडं तो तिथे ठेवायचा। आमचं लक्ष त्या गाठोड्याकडे जायचं।